मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत तांब्याच्या मैदानामध्ये. या मैदानामध्ये कोण आले हा भाग दुसरा आहे. मित्रांनो, आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक ट्रिपल हिंद केसरी गौतम भैया काकडे देशमुख. आणि आज ते मॅगी घेऊन आलेले आहेत. आणि मॅगी कोणाबरोबर पळणार आहे दादा? मॅगी आज आपल्या मास्तरांचा राजा ठाकूर. हां, सरांच्या राजा ठाकूर बरोबर पळणार आहे. अतिशय सुंदर अशी बैलजोडी आपल्याला पळताना दिसणार आहे रेवटे सराने. भैया तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. चला मित्रांनो, बघूया कोण आले मैदानामध्ये. मित्रांनो, आपण पाहू शकता बैलगाडी क्षेत्रातले तिन्ही दिग्गज बैलगाडी मालक आज एकत्र बसलेले असे कायमचे एकत्र असतात. आनंद आणि मित्रांनो, आनंद आप्पा पण आज दिलखुलास बोलतायत. जुने मित्र सगळे आणि जुने मित्र आज सगळे एकत्र आलेले आहेत. गौतम भैया आहेत आणि आदरणीय शेवळ्या बाई. आमची प्रॉपर्टी आम्हाला मिळाली. आमची कायम आम्ही एकत्र बसलो की आमची चर्चा अशी दिलखुलास चर्चा असती. हा फोटो मित्रांनो आणि हा व्हिडिओ बरंच काही सांगून जातोय बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं. कुठल्या गर्मी सुद्धा अशीच मैत्री असावी हीच आपलं तुमच्या माध्यमातून. कुठला जन्म आला तरी आप्पा अशीच मैत्री राहणार. वा 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 वा, मस्त मस्त मस्त. असं नाही साप मुंगसला गेलो तरी पण मैत्री बघणार की ही साप मुंगसाची मैत्री कशी काय बसायची. मित्रांनो, महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याचे अनबान शान सुजगावकरांचा कोहिनूर सप्त हिंद केसरी बकासूर सुद्धा आलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांचा आवडता सप्त हिंद केसरी सुंदर बरोबर तो आज पळणार आहे. मित्रांनो, राजधानी एक्सप्रेस सातारा बलमा सुद्धा आलेला आहे. मित्रांनो, आज दादा नमस्ते. आज कोणाबरोबर पाहिरा काय? सरांच्या सरजाबरोबर आहे. सरांच्या सरजाबरोबर आहे. बरं बरं, निंबाळकर सरांच्या. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद. नाव काय तुझं? आदित्य राठोड. बरं बरं, गाव कुठलं? छत्रपती संभाजीनगर. बरं, आणि कुणाला घेऊन आलायस? अर्जुन. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन पण आलाय. आणि आज दादा पायरा कोणाबरोबर आहे? एम एम नानाचा राजा. राजाबरोबर एम एम नानांच्या. वा मित्रांनो, हा अर्जुन आहे, पाहू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा. चला शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? अक्षय डायव्हर बनवडी. बनवडी. आज कोणाला घेऊन आलाय? गोट्या. गोट्या भाई. मित्रांनो, गोट्या भाईला घेऊन आलेले आहेत. आज कोणाबरोबर पायरा आहे? चला शुभेच्छा तुम्हाला. नमस्ते. नाव काय आपलं दादा? अमर जाधव. अमर जाधव. आलं बघा मित्रांनो, मानगरकरांचं वादळ. कोणाबरोबर आहे आज पायरा? ओगलेवाडीच्या पायरा. बरं बरं, चला शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक भेटलेले आहेत, पहिलवान आनंदाप्पा. दादा नमस्ते. दादा नमस्ते. तुमचं नाव काय दादा? बरं, आज कुणाकुणाला घेऊन आला? बैलांची नावं सांगा. सर्जा आणि शाहीर. सर्जा आणि शाहीर आलेले आहेत. मित्रांनो, सर्जा कोणाबरोबर आहे दादा? सुंदर बरोबर. आणि शाहीर कोणाबरोबर आहे? भावऱ्या बरोबर आहे. बरं, चला आप्पा तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला प्रसिद्ध समालोचक किरण बिसे भेटलेले आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, कसं आहे मैदान? मैदान यात्रेचं कराड तालुक्यातले एक नामांकित मैदान असतं. पिढ्या पिढ्या चालत आलेलं मैदान आहे. मैदान आहे. आणि मैदान म्हणजे एक नंबर आणि एक अॅक्युरेट मैदान होतं. अॅक्युरेट मैदान होतं. मैदानाचा विशेष. आज तुम्ही पण दिसताय समालोचना. हो, आपलं तालुक्यातलं आहे. बरं बरं बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. नाव काय आपलं? श्रीकांतावर भागायवाडी. बरं, आज कुणाला घेऊन आला दादा? चेतक. मित्रांनो, भागायवाडीचा चेतक आलेला आहे. आणि कुणाबरोबर पायरा दादा? आज सरेगावच्या स्वामी. बरं, जवळजवळचेच पैरे झालेत तुमचे. बरं, चला शुभेच्छा. आपशिंगेकरांचं इंजन पण आलंय मित्रांनो. मित्रांनो, आपल्याला प्रसिद्ध समालोचक भेटलेले तर रणजित सर बनसोडे. दादा नमस्ते. नमस्कार. आज काय तुमच्या परिसरात आलोय, काय विशेष? सगळी हिरवळ आहे. हिरवळ आहे सगळी का? पण गरम होते गिराव नाही. गारवा आहे. गारवा आहे. मिळतो मिळतो बघा. आणि गारवा आहे. आणि काय सांगाल तांब्याच्या मैदाना संदर्भात? बऱ्याच वर्षाचा तुमचं पण समालोचनाचा अनुभव आहे आणि बरेच वर्ष झालं तुम्ही लहानपणापासून बघत असाल मैदान. हे तांब्यात जुनं मैदान आहे, पारंपरिक गावचा बैल पळवण्यात येते तांब्यात. एवढी नामांकित बैल गावात आहेत. सरजा असेल, पांबापूंची बैल असतील तांब्यातली, पण कुणाची बैल पळवण्यात गावात. एक चांगलं नामांकित मैदान आहे, जुनं आणि पारंपरिक मैदान. आणि आज बकासूरचं कसं काय नियोजन आहे? गेल्या वर्षी ज्या गाडी एक नंबर केला होता
सप्तहिंद केसरी सुंदर आणि सप्तहिंद केसरी बकासूर दोन्ही आज गाड्या पाहणार आहेत. वा चला. त्याच्याबरोबर दुसऱ्या बऱ्याच गाड्या आहेत. बऱ्याच गाड्या नामवंत गाड्या सगळ्याच गाड्यांची उपस्थिती आहे. बर्मा आहे, भयांची मॅगी आहे, आबांचा बावरे आलाय, त्याचबरोबर इंजन पण आले. इंजन आहे परत आपांची बैल आणि आपांची बैल आहेत. बरीच बैल आहेत. बरीच बैल आहेत. चला शुभेच्छा. मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे. दादा नमस्ते. नमस्ते. आज सुंदर आणि आपला बकासूर पडणार आहे. काय सांगाल मैदान संदर्भात मागच्या वर्षीचा अनुभव आणि कसं असतं मैदान? मागच्या वर्षी मी नव्हतो मैदानला, एक नंबर खेळत. आज आलोय मी. आज आलाय तुम्ही खास बघायला? बर. बाकी आज विशेष विशेष काय नाही. आज सगळ्या गाड्या चांगल्या आहेत. चांगल्या गाड्या मैदानच मैदान मैदान आणि सगळीकडेच मैदानच मैदान सुरू आहेत. भरपूर मैदान आहेत. भरपूर मैदान आहेत. चला शुभेच्छा दादा तुम्हाला. ओके. मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता आदरणीय शेवाळ्याबांचा हिंद केसरी बावऱ्या पण आलाय. मित्रांनो लाखो दिलों की धडकन महाराष्ट्राचा लाडका कोहिनूर. नमस्ते. आपलं नाव दादा? कृष्णराम देसाई. कुठलं गाव? बीबी. बीबी तालुका जिल्हा? पाटण तालुका जिल्हा सातारा. आज कोणती बैल आणली दादा? आमचं सोन्या आहे आणि माऊले. सोन्या 49-12 सोन्या आणि पलीकडचा माऊले. माऊले दोघं एकत्र पाळणार आहे. दोन एकत्र पाळणार आहे. बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला. दादा नमस्ते. आपलं नाव? सुशांत पवार. आज कुणाला घेऊन आलाय? बागड. बागड. आज कुणाबरोबर पाळणार आहे बागड? लकी. लकी कुठला? श्यामा आष्टेकरांचा. वा वा सुंदर पहिरा झालाय. पहिली कधी पळाली ती गाडी? परवा दिवशीच्या मैदानात तडवळ्याच्या. बरं बरं. एक नंबर केला होता. बरं बरं. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक पहलवान प्रवीण शेठ दसोलकर भेटलेले आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. आज कोणाला घेऊन आलाय? आज कृष्णा आणि रायफल. कृष्णा आणि रायफल घरचीच गाडी पळणार आहे? नाही नाही दोन्हीला. पहिरे पहिरे कोणाकडे? कसे आहेत? कृष्णा आपल्या विजयांना बरोबर आहे, जाधव पुसेगावचे. आणि रायफल बापू आंबेकर सोन्याडावर आबळचीवाडी यांचा मोठा पक्ष. वाईट गोल्ड मोठा पक्ष. बरं चला शुभेच्छा. धन्यवाद.